15 ऑक्टोबरला उमरेड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा आणि मित्र पक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार राजूभाऊ पारवे यांच्या प्रचारार्थ उमरेड विधानसभा महिला काँग्रेसतर्फे आशीर्वाद मंगल कार्यालय उमरेड येथे महिला मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सचिव तथा महिला काँग्रेस विदर्भच्या प्रभारी आकांक्षा ओला, प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तक्षशिला वाघधरे, महिला काँग्रेस नागपूरच्या सरचिटणीस डॉक्टर सुरेखा जिचकार, हिंगणा विधानसभा क्षेत्र प्रमुख कुंदा राऊत, जिल्हा परिषद सदस्या नंदा नारनवरे, भिवापूर नगरपंचायतच्या अध्यक्षा किरण नागरीकर, नगर परिषद उमरेडच्या माजी नगराध्यक्षा सुमन इटनकर, नगर परिषद उमरेडच्या माजी नगराध्यक्षा रखुमाबाई सोरते, जिल्हा परिषद सदस्या शालू हटवार, जिल्हा परिषद सदस्या दीपाली इंगोले, नगर परिषद उमरेडच्या माजी नगराध्यक्षा शशिकला बेले, सामाजिक कार्यकर्ता सुरेखा रेवतकर, नगर परिषद उमरेडच्या माजी नगराध्यक्षा शीला मणे, नगर परिषद उमरेडच्या माजी नगराध्यक्षा कुंदा पोणीकर, पंचायत समिती सदस्या सुनीता पडोळे, पंचायत समिती सदस्या नंदा तिजारे, पंचायत समिती सदस्या जयमाला शेंडे उपस्थित होत्या. आज देशात माझ्या महिला भगिनी किती सुरक्षित आहे हा प्रश्न आपण सरकारला करायला पाहिजे. काँग्रेसचे सरकार आल्यावर महिला संरक्षण कायदा मजबूत करण्यात येईल असा विश्वास आकांक्षा ओला यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिलांना दिला. राजू पारवे यांनी एखादी मुलगी दत्तक घ्यायची असेल, एखादे घर जळून खाक झाले असेल, एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणाची गरज पडत असेल, तर हा तुमचा अधिकाराचा माणूस अर्ध्या रात्री तुमच्या सेवेत हजर राहणार असा विश्वास त्यांनी समस्त महिलांना दिला. कार्यक्रमाची सुरुवात इतनी शक्ती हमें देईन दाता या प्रार्थनेने, तर शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. योगिता इटनकर, श्वेता मोहोड, सुषमा पारवे, श्वेता भिसे, रंजना बारेकर, भारती गिरटकर, संगीता चव्हाण, सुप्रिया पोणीकर, विमल पोणीकर, कविता आंबोणे, भेंडे, वानखेडे आदींनी सहकार्य केले. महिला मेळाव्याला उमरेड विधानसभेच्या शेकडो कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन श्वेता मोहोड यांनी, तर प्रास्ताविक योगिता इटनकर आणि आभार भारती गिरटकर यांनी केले. तो म्हणाला की ज्या लोकांनी संविधान घडलं म्हणजे त्याच्या विरोधात भाषण द्यायचं. बघा, एक 10 वर्षात त्या मुलगा बोलतोय की ज्या लोकांनी संविधान घडलं त्याच्या विरोधात मला भाषण द्यायचं आहे. मी म्हटलं आणखी ताबड काय बोलशील भाऊ, तुम्ही काम करू शकता, मी माझ्या आईवडिलांना सांगणार आहे, मला एका भाषण करायची संधी द्या. मी त्याचा नंबर नोट करून ठेवला आहे. जेव्हा कधी एखाद्या वेळा कार्यक्रम होईल त्या कडमनेच्या पुलाला मी बोलवणार आहे आणि त्याचं स्वागत करणार. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी भूपेश पाठराबे, उमरेड, नागपूर.